18 डिसेंबर 2022 रोजी उषा राजेंद्र शिवारुखे यांनी ओबीसी महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवरून तामसवाडी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी निवडणूक जिंकली होती. परंतु सरपंच मूळच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील रामाकोचा येथील बिजुआ गावातील असल्याने संबंधित कागदपत्रे या प्रकरणी दीपक उळके यांनी तक्रार केली होती. ते मूळचे मध्य प्रदेशचे असल्याचे सिद्ध केले होते. त्या आधारे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी तुषार ठोंबरे यांनी तामसवाडीच्या सरपंच उषा राजेंद्र शिवारुखे यांना पदमुक्त केले. याबाबत तामसवाडी सरपंचांना भेटून आम्ही त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. व्हीकेबी न्यूजसाठी रामटेकहून शेखर पाटीलची रिपोर्ट. पारसुनी तालुका ग्रामपंचायत तामसवाडी इथल्या ज्या सरपंच होत्या उषाताई राजेंद्र शिवारुखे ह्या मूळ रहिवासी यांचं एमपीचं होतं. या रामाकुना बिचवे ह्या गावच्या रहिवासी होत्या. परंतु काही कारणास्तव त्यांच्या वडिलाला ड्युटी असल्यामुळे ते रामाकुना इथून महाराष्ट्रामध्ये आले, तामसवाडी या गावामध्ये. आणि तिथे ते ड्युटीमुळे त्यांनी या ग्रामपंचायत निवडणूक झाली. आता त्या निवडणुकीमध्ये सर्व डॉक्युमेंट्स भोगस लावून त्या निवडणुकीत फॉर्म भरला. त्यांनी फॉर्म भरला भोगस असून सर्व माहीत असून तरी पण त्यांनी आपला का प्रयत्न तो चालू ठेवला आणि सामोर वाढवला प्रकरण. पण मी नंतर कंप्लेंट केली 2-3 ठिकाणी, त्याच्यानंतर तहसीलदाराला कंप्लेंट केली, तहसीलदारानं काही ऐकून नाही घेतलं. मग नंतर समाज कल्याणनी त्यांचे जे व्हॅलिडिटी जे राहते, व्हॅलिडिटीसाठी डॉक्युमेंट्स लागते, ते त्याची पूर्वता न केल्याने तिला व्हॅलिडिटी समाज कल्याणनी फेटाळलं.